भगवा त्यागाचे प्रतीक, भाजपचा भगवा भोगाचे प्रतीक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष विद्या चव्हाण यांचे कल्याणात विधान। भगवा रंग हा त्यागाचा प्रतीक आहे, मात्र भाजपचा भगवा रंग हा भोगाचा प्रतीक आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण यांनी भाजपला लगावला। विद्या चव्हाण या कल्याण मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनजागरण यात्रेनिमित्त कल्याण मध्ये आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी हनुमान मंदिरात दर्शन घेतले। राज्यामध्ये मोदी सरकार पूर्णपणे अपयशी झालेलं आहे, तर ह्या प्रश्नावरनं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी, लक्ष लोकांचं विचलित करण्यासाठी नवीन नवीन प्रश्न निर्माण केले जातात की काय भगवा हिंदू ढोंगी हिंदुत्व, हे हिंदुत्व पूर्णपणे ढोंगी आहे, यांना हिंदू धर्माची काही पडलेली नाही आहे। डिवाइड अँड रूल जी ब्रिटिशांची पॉलिसी होती तीच हे सरकार करतं आहे। आम्हाला दुसरं एक सांगायचं आहे की हिंदू धर्म खतरेने वगैरे काही नाही आहे, आम्ही सगळे हिंदूच आहोत। मी पण पूजापाठ केल्याशिवाय घरात निघत नाही। भगवा रंग हा त्यागाचं प्रतीक आहे, पण भाजपचा भगवा रंग हा भोगाचं प्रतीक आहे। निवडून यायचं, भगवे वस्त्र धारण करायचे, मोठे कुंकवाचे गुंड माणसं। काल कुठला बाबा होतो त्याला जलेबी बाबा, जलेबी बाबा 120 जादू टोणा करतात, काय काय करतात, आम्हाला ह्याच्याशी काही देणं घेणं नाही। आमचा धर्म आम्ही आमच्या घरात पूजू। आमच्या आईने जर आम्हाला लहानपणापासून असा नमस्कार करून देवाची पूजा करायला शिकवलं असेल, मला सोमवारचा उपवास माझी आई करायची म्हणून मी करते। आता माझ्या फौजिया खान आहेत, त्या अल्लाची दुवा त्यांची आम्ही करत असेल म्हणून ते अशा हात करतात। म्हणजे हा धर्म म्हणजे आमच्या घरात लहानपणापासून आमच्यावरती झालेला संस्कार आहे, त्याच्यामध्ये आम्हाला शिकवण्याची गरज नाही ना। भारतीय संविधानाने सर्व धर्म समभाव दिलेला आहे, आम्ही हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, बौद्ध असो, आम्हाला फक्त पोट आहे। आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सरकारने सोडवला पाहिजे। प्रतिनिधी दीपक बागुल, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण।